सोयाबीन कापूस उत्पादकांच्या हक्कासाठी 5 नोव्हेंबर 2023 पासून संत नगरी गजानन महाराजांच्या शेगावमधून आपण येलगा रथयात्रा काढतोय. गजानन महाराजांना सकाळी 10 वाजता साकडे घालून ही रथयात्रा खामगावमधून निघणार आहे. खामगाव, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मोताळा, चिखली, पुन्हा बुलढाणा, असा 20 नोव्हेंबरला बुलढाण्याला या रथयात्रेचा समारोप होणार आहे आणि याचं रूपांतर महामोर्चामध्ये होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की 5 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येने शेगावला जमा आणि या रथयात्रेमध्ये सामील व्हा. आपण मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ही 1 नोव्हेंबरपासून निघणारी रथयात्रा थोडा वेळ थांबवली होती. 1 ते 4 नोव्हेंबरच्या दरम्यान जी गावं आपली स्कीप होणार आहेत ती गावंसुद्धा दिवस रात्र एक करून आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न आपण या रथयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची शेतमजुरांची ताकद काय असते हे सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं आहे. म्हणून 5 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता शेगावमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.